कोरोना साथी रोगांमुळे लोकांच्या दैनंदिन जगण्यात अनेक बदल झाले आहेत। तर आधी लोक प्रदूषण आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी तोंडाला रुमाल बांधायचे। मास्क तर केवळ रुग्णालयात डॉक्टरच वापरताना दिसायचे, मात्र कोरोनामुळे मास्क सर्वसामान्य नागरिकांच्याही आयुष्याचा भाग झालाय। याच प्रकारे सॅनिटायझर देखील मोठ्या प्रमाणात वापरले जात असून शहरापासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत लोक अल्कोहोल युक्त सॅनिटायझर वापरत आहेत। असं असलं तरी कोरोनापासून वाचण्यासाठी सॅनिटायझर वापरणाऱ्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। तर नुकताच जागतिक पातळीवर प्रकाशित झालेल्या एका अहवालात सॅनिटायझरच्या धोक्यांचा खुलासा करण्यात आला असून यानुसार हे सॅनिटायझर तुमच्या मुलांना कायमचं अंधत्व देखील आणू शकतं। त्यामुळे मुलांसह संपूर्ण कुटुंबाने सॅनिटायझर वापरताना अत्यंत काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान फ्रान्समध्ये नुकताच यावर एक अहवाल प्रकाशित झाला असून यामध्ये 2019 तुलनेत 2020 सॅनिटायझरमुळे अधिक प्रमाणात मुले जखमी झाल्याचं समोर आलंय। तर यावेळी यातील अनेकांचे डोळे खराब झाले, त्यामुळे संशोधकांनी सॅनिटायझर वापरताना काळजी घेण्यास सांगितले असून ते डोळ्यात गेल्यावर कायमचं अंधत्व येऊ शकतं असा इशाराही दिला आहे।